कोल्हापूर शहरातील कचरा संकलनासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून महापालिकेला 104 टिपर मिळाले आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत मिळालेल्या या टिपरचे उद्घाटन 3 ऑगस्टला झाले. मात्र 1 महिना होण्याआधीच त्यामधील टेप रेकॉर्डर चक्क चोरीस गेले आहेत. यामुळे पुन्हा एकदा महापालिकेचा बेपरवाईचा कारभार उघडकीस आला आहे. प्रभागात कचरा संकलनासाठी गेल्यानंतर त्या टिपरमधील टेप रेकॉर्डरद्वारे नागरिकांना सूचना दिल्या जात होत्या, तसेच स्वच्छतेसाठीचे काही स्लोगनही ऐकवले जात होते. मात्र मागील 2 दिवसांपासून सूचना आणि स्लोगन ऐकूयाच्या बंद झाल्याने जागरूक नागरिकांनीच त्यासंबंधी चौकशी केली. त्यावेळी टिपरमधील टेप रेकॉर्डर चोरीस गेल्याचे उघडकीस आले. बहुतांश प्रभागात 104 पैकी 81 टिपरद्वारे कचरा संकलन केले जात आहे. हे काम खाजगी ठेकेदाराला देण्यात आले असून ठेकेदाराचेच चालक या टिपरवर काम करतात. काम पूर्ण झाल्यानंतर सर्व टिपर महापालिकेच्या बुद्ध गार्डन येथील KMT कार्यशाळेत लावले जातात. या ठिकाणी प्रवेशद्वारावर 24 तास वॉचमन असतो, शिवाय या परिसरावर CCTV कॅमेऱ्याचीही नजर असते. इतका कडक बंदोबस्त असूनही 7 टिपरमधील टेप रेकॉर्डर चोरीस गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्व टिपरची तपासणी करून आणखी काही टेप रेकॉर्डर चोरीस गेले आहेत का याची खातरजमा केली जाणार आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून पूर्ण माहिती घेऊनच पोलिसात तक्रार देणार असल्याचे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांनी लाईव्ह मराठीला सांगितले. लाईव्ह मराठीसाठी सरदार कर्ले, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.